नमस्ते मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं मराठीच्या व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे। मुलांनो, आजचा आपल्याला जो धडा शिकायचा आहे तो अगदी गम्मत किंवा खेळ आहे। म्हणजे जसं तुम्ही एखाद्या न्यूजपेपरमध्ये वर्तमानपत्रात चित्रामधलं फरक ओळखा किंवा छानशी कोडी सोडवता की नाही आणि ती छानही वाटतं सोडवायला, तसाच हा सुद्धा पाठ आहे। या पाठाचं नाव आहे फरक ओळखा। काय नाव आहे? फरक ओळखा। म्हणजे दोन चित्रामधील असलेला फरक तुम्हाला काय करायचा आहे? ओळखायचा आहे। आणि हे अशी छोटी छोटी जी खेळ असतात की नाही, छोटी कोडी असतात, यामुळे काय होतं तर तुमची निरीक्षण शक्ती, म्हणजे एखादी गोष्ट बारकाईने बघण्याची जी शक्ती असते ती वाढते, तुमची लक्षात ठेवण्याची शक्ती वाढते किंवा विचार करण्याची शक्ती वाढते। ठीक आहे, तर या अशा कोड्यांचं तुम्ही काय करायचं आहे वर्तमानपत्रात, म्हणजे न्यूजपेपरमध्ये अशी जी छोटी छोटी कोडी असतात ती सोडवायचा प्रयत्न तुम्ही करायचा आहे। आणि हा धडासुद्धा असाच आहे। तर मुलांनो, इथे तुम्हाला दोन चित्रं दिसत आहेत, ती असं बघितलं ते दोन्ही चित्रं सारखी दिसतात, अगदी सारखी, बरोबर। परंतु याच्यात लहान लहान जे फरक आहेत ते आपल्याला शोधायचे आहेत। ठीक आहे, तर मी तुम्हाला जवळून ही दोन्ही चित्र दाखवत आहे आणि कदाचित तुम्हाला बघितल्या तुम्हाला त्या चित्रातला फरकसुद्धा समजलेला असेल। ठीक आहे, तर इथे एक मुलगा दोन मुले काय करत आहेत? सी सॉ खेळत आहेत। एक छोटंसं कुत्र्याचं पिल्लू इथे बसून बघत आहे आणि ह्या चित्रामधील फरक आपल्याला आता ओळखायचा आहे। चला, सर्वात पहिला फरक, जो मुलगा या सीसॉवरून वरती उडाला आहे की नाही, त्याची शूज किंवा बुटं तुम्ही बघू शकता। तर पहिल्या चित्रात या बुटांना लेस आहे आणि दुसऱ्या चित्रात बुटांना लेस नाही। पहिल्या चित्रात या कोपऱ्यामध्ये जे झाडाची फांदी दिसते तुम्हाला, ही इथे दिसते आणि दुसऱ्या चित्रामध्ये नाही। त्यानंतर हा जो मुलगा जो सीसॉवर बसलेला आहे त्याचा इथे खिस्सा दिसतोय सर्वांना, तर त्या पहिल्या चित्रामध्ये त्याच्या पॅन्टला खिस्सा आहे आणि दुसऱ्या चित्रामध्ये त्याच्या पॅन्टला खिस्सा नाही। नंतर त्याच्या शर्टला किंवा टी शर्ट जे त्याने घातलेला आहे त्याच्या ह्या हातावरती तुम्हाला जी पट्ट्यांची डिझाईन दिसते ती एका चित्रा पहिल्या चित्रात आहे, दुसऱ्या चित्रात सफेद कलरची किंवा व्हाईट रंगाची पांढऱ्या रंगाची पट्टी इथं दिसत आहे। ठीक आहे, आणि इथे निळ्या रंगाची दिसते। त्यानंतर इथे हा जो छोटासा कुत्रा बसलेला आहे त्याच्यासमोर पहिल्या चित्रात बॉल नाही आणि दुसऱ्या चित्रामध्ये बॉल आहे। तर हे जे फरक ओळखायचा हा जो खेळ आहे हा तुम्हाला नक्कीच समजला असेल, बरोबर। तर अशाच पद्धतीने कोणतंही चित्र असेल सारख्या चित्रातलं तर तुम्ही व्यवस्थित निरीक्षण करून त्या चित्रातील फरक ओळखायचा आहे। त्यानंतर खालचा जो प्रश्न इथे दिसत आहे तुम्हाला, गटात न बसणारी आकृती ओळखा। तर मुलांनो, हा जो धडा आहे किंवा हा जो पाठ आहे तो फक्त तुमची काय करण्यासाठी, निरीक्षण शक्ती वाढण्यासाठी हा पाठ आहे। तर बघा, पहिली आकृती दिसते तुम्हाला, तर हा त्रिकोण दिसतोय, हे वर्तुळ दिसतंय, गोल दिसतोय, हा चौकोन दिसतोय आणि इथे हा पंचकोन दिसतोय। ठीक आहे, तर ह्या चारही आकृत्यांमध्ये सारखेपणा कुठं आहे बरं? अगदी बरोबर, ह्या सगळ्या आकृतींना कोण आहेत? कोण। ठीक आहे, हे जे अँगल किंवा कोण आपण म्हणतो हे आहेत। या त्रिकोणाला तीन कोण आहेत, नंतर ह्या चौकोनाला चार कोण आहेत आणि या पंचकोणाला पाच कोण आहेत, परंतु वर्तुळाला कोण नसतो। ठीक आहे, म्हणजे ह्या चारही आकृतीमधून वेगळी आकृती कोणती? तर
ही आहे तुमची वेगळी आकृती। त्यानंतर दुसरी आकृती तुम्हाला दिसते, इथे चेहऱ्यांची आकृती दिसत आहे चार। या चारही चेहरे सारखे दिसत आहेत परंतु काहीतरी त्याच्यामध्ये वेगळा आहे, तर ते आपल्याला शोधायचं आहे। तर तुम्ही आकृतीमध्ये या चेहऱ्यावरील हे डोळे दिसत आहेत, या डोळ्यांचं निरीक्षण केलं तर तुम्हाला दिसेल की ह्या तिसऱ्या जो चेहरा आहे त्याची तिसऱ्या चेहऱ्यावरील हे डोळे हे पापण्या काय आहेत, खालच्या बाजूस झुकलेले आहेत, आणि म्हणूनच ही आकृती वेगळी आहे। त्यानंतर खालची जी आकृती दिसते, इथे चौकोन, त्रिकोण, गोल आणि पुन्हा एक आकृती आहे। तर या चारही आकृत्यांमध्ये आपण लगेच ओळखू शकतो की कोणती आकृती वेगळी आहे, ही चौथी, बरोबर। तर अशा पद्धतीने ही चौथी आकृती वेगळी आहे। त्यानंतर मुलांनो, हा एक पुढचा एक प्रश्न आहे की आकारानुसार गटात न बसणारे अक्षर ओळखा आणि त्याखालील रेख ओढा। म्हणजे हे जे अक्षर तुम्हाला दिसत आहेत हे सगळे सारखे आहेत परंतु त्यातलं एक अक्षर वेगळं आहे। उदाहरणार्थ प, श, फ आणि ल, तुम्ही बघू शकता की प, श आणि फ हे तीनही एका गटात बसणारे आहेत। म्हणजे लिहिताना आपण हा प कशा पद्धतीने लिहितो, हा फ आपण कशा पद्धतीने लिहितो आणि श आपण कशा पद्धतीने लिहितो हे तुम्हाला समजलं असेल, ठीक आहे। परंतु ल या गटात बसत नाही, कारण ल ला आपण वेगळ्या पद्धतीने लिहितो, म्हणून ल हा गटात न बसणारं अक्षर आहे। त्याच पद्धतीने खाली जर आपण बघितलं र, श, ज आणि स, तर या चारही अक्षरांमधून कोणतं अक्षर वेगळं आहे, अगदी बरोबर, ज, बरोबर। कारण र, श आणि स हे एकाच पद्धतीने आपण हात वळवून लिहित असतो। त्यानंतर खाली दिसते म, भ, न आणि ई, तर ह्या चारही अक्षरांमधील कोणतं अक्षर वेगळं आहे, ई, अगदी बरोबर। कारण म, भ आणि न हे आपण एकाच पद्धतीने लिहितो आणि ई अक्षर गटात बसत नाही। त्यानंतर क, र, ब आणि व ह्या चारही अक्षरांमधून कोणतं अक्षर वेगळं आहे, अगदी बरोबर, र, ठीक आहे। नंतर ट, ठ, ढ आणि न या चार अक्षरांमधून कोणतं अक्षर वेगळं आहे, अगदी बरोबर, कोणतं, न। तर तुम्हाला चांगल्या प्रकारे समजलं असेल की अक्षर गटात न बसणारं अक्षर कशा पद्धतीने ओळखायचं। तर तुम्ही ही अक्षरं लिहून बघणार आहात ती का वेगळी वाटतात, ठीक आहे। आणि तुम्ही ही काय करणार आहात, लिहिणार सुद्धा आहात, तर मी हे तुम्हाला फोटो पाठवणार आहे आणि तुम्ही हे वहीमध्ये व्यवस्थित लिहिणार आहात, म्हणजे तुम्हाला लिहिताना ते काय होईल, समजेल की ते अक्षर गटात का बसत नाही।